तिथे बोललो सगळ्यांशी, समजवलो, आता समजेल 3 वाजेपर्यंत काय होतं काय नाही. बरं, हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने तिथे हेमंत पाटलांना विरोध केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलली, म्हणजे भाजपच्या प्रेशर खाली हे सगळं झालं का? मला नाही वाटत तसं भाजपच्या प्रेशर खाली झालं, पण एकंदरीत जनमत, कार्यकर्त्यांचं मत, आणि खरं की मधल्या काळामध्ये हेमंत पाटील कार्यकर्ता संपर्क तुटलेला होता असं सगळ्यांचं म्हणणं होतं, आणि त्यामुळे मग मुख्यमंत्री मोदींनीच तो निर्णय घेतला, कारण ती त्यांची जागा असल्यामुळे त्यांना अधिकार सगळा त्यांचा आहे. पण त्यांनी सगळं आढावा घेतला, जनमत घेतलं, आणि त्यानंतर मला वाटतं की जागा बदललेली आहे. जरांगे पाटील काल असं म्हणाले की आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही किंवा आम्ही कुठलाच उमेदवार म्हणजे मराठा समाजाकडून उमेदवार दिला नाही, त्यामुळे समाजाने कोणाला पाळायचं पाळा, कोणाला निवडून द्यायचं निवडून द्या, तर याचा फटका भाजपला किती बसेल? मला वाटलं तर याचा काय फटका भाजपला बसणार आहे, कारण की रोज त्यांचा फडणवीसांवरती वारंवार ते म्हणत आहेत की माझ्यावरती SIT लावली, भाजपनं मला खूप त्रास दिला. मला वाटतं की आता हा विषय थांबलेला आहे सध्या, कारण त्यांनी आता 6 जून का काही तारीख आहे दिलेली आहे आणि त्यांनी कुणाला पाठिंबा दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे काही लोकांनी प्रयत्न केला की त्यांनी राजकारणामध्ये यावं, त्यांनी उमेदवार द्यावा, त्यांनी त्यांच्यासोबत जावं, पण मला वाटतं ते राजकारणापासून अलिप्त राहिलेले आहेत, त्यामुळे आता प्रत्येकजण मोकळा आहे कुणाला कुणी मतदान करावं म्हणून. राज्यातले तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत असं जयंत पाटील यांनी आरोप केला. कोणते त्यांचा पक्ष? महायुतीमधले जे पक्ष आहेत ना, शिंदे गट असेल, राष्ट्रवादीचे पवार म्हणजे अजित पवारांचा आणि तुमचा, असे तिन्ही पक्ष फडणवीस साहेब चालवत आहेत. मला वाटतं या म्हणण्याला किती बेस आहे, किती अर्थ आहे. दादा अजितदादा सक्षम नेते तिकडे राष्ट्रवादीचे, एकनाथजी शिंदे स्वतः CM आहेत, ते सक्षम आहेत. आम्ही आमच्या पक्षापुरतं त्या ठिकाणी बघतो आहे आणि मला असं वाटतं की आमची सर्वात तिघं आघाडी, आमची जी युती आहे महायुती, त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत. तर तिन्ही पक्ष आम्ही एकमताने चालवतो आहोत, आम्ही कोणी कोणावर कुरघोडी करत नाही आहे मला असं वाटतं. पण जयंतरावांना असं का वाटतं, शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना चालवत होते म्हणून त्यांना असं वाटतं का इकडे इकडे तसं चाललं आहे म्हणून? कारण सगळी शिवसेना त्यांनीच चालवली पवारसाहेबांनी आणि त्यांनीच संपवली संजयरावच्या माध्यमातून, आणि म्हणून त्यांना असं वाटतं आहे का इकडे इकडे अजिबात तसं नाही आहे. आमच्याकडे सगळे दोन्ही सक्षम आहेत, एकनाथजी सक्षम आहेत, अजितदादाही सक्षम आहेत. खडसे यांची घरवापसी होणार आहे त्यांनाच माहीत नाही. त्यांनी सांगितलं की 15 दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे जुने सहकारी आहेत ते माझ्या संपर्कात होते. हा काय 1 दिवसाचा निर्णय नाही, अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती. बघून 15 दिवसांनी काय होतं मी त्या बाबतीत काय तुमची इच्छा काय कोणाची तुमची नाही खडसेंबद्दल वरच्यांची इच्छा. आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे, अमितभाईंशी आहे, तर आता त्यांच्यापुढे मी थोडं जाणार आहे. ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का? आता त्याच्यावर भूमिका नाही, एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार. पण ते चाललेत, रोज दिल्लीला जातायत, येत आहेत जातायत, आणि रोज सांगतायत तुम्हालाच फोन करून झालं जमलं. आता काल त्यांनी सांगितलं 15 दिवसांनी जमणार आहे. ठीक आहे, आता वाट बघू आपण. म्हणजे घेणार नाही का भाजप त्यांना? बाबा ते सगळे मोठे नेते आहेत एकनाथजी, मी काय माझ्यासारखं छोटा कार्यकर्त्याच्या हातातलं काम आहे का ते त्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून? ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते, त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती गेली होणार नाही मुंबई फिंबईत. आता ते म्हणतात माझा प्रवेश दिल्लीत आहे, माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत, त्यामुळे आता ते फार मोठे आहेत, मी त्याच्याविषयी फार जास्त बोलणं काही संयुक्त नाही.